प्रॉपर महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप सारं हार्दिक स्वागत आहे. धनगर समाजातील एक वाडा पिंगळे यांचा या ठिकाणी बसलेला आहे. धनगर समाजातील जीवन हे कष्टमय असतं हे तुम्हाला मागेच मी सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये त्यांची मेंढरं बसणार आहेत. तुम्ही पाहू शकता ते बघा त्यांचा वाडा कसा काय आहे, कसं काय आज इथं उद्या तिथं असं त्यांचं वास्तव्य असतंय. मावशी काय चाललंय? भाताच चाललंय मावशीचं काम. आणि भाताने आमटी कसली करणार? आमटी इकडे बागावरती काय काहीतरी भाजी भाई शाकाहारी का मांसाहारी? शाकाहारी. पिंगळ पाहू नका, शाकाहारी काय? शाकाहारी. दोघं शाकाहारी होय. बघा पाणी कुठून आणले मावशी? काय पाणी चांगलं ना. बघा असं असतं क्षेत्र, भांडी कुंडी. दोन मिनिट बोला. हो बरोबर आहे की कष्टाचं जीवन असतं. पाणी बिनी कसं काय आहे ना व्यवस्थित प्यायला? चांगलं पाणी पित जाणार कसं रोगा बिगाच्या काळात येऊ तर अडचण होते. बोरिंगचं पाणी बघा डालगी आहे. कुत्रा आहे का व्यवस्थित? नाही कुत्राचा आवा व्यवसाय हां रस्ता आवा व्यवसाय डालगी आहे बघा. मावशी तिकडे का तिकडे तिकडे बिरा ठेवता वे कसं काय चाललंय बाकी मग? हाय बरं आहे ना. आता बकरी किती वाजता येणार? 6 वाजता होय. आज कुठे इकडे आज 2 दिवस आहे का? 2-4 दिवस ना येतो तिकडे पण येतो. तोबडा अंदर बाहेर कुठले मोठे का मोरे मोठे वय बघा. अजून काही कुत्रा आहे? धनगरी कुत्रे खूप हे असतात, एकदम सावध असतात. कोंबडे मावशी कोंबडे भरपूर पाळले ती हा. आता बिराड बघा काठीवरती कसं बिराड असत बघा. ही काय ज्ञान आपलं आहे? हे ज्ञान आहे. आणि पाटी पाटीमध्ये काय बारीक बारीक वस्तू एकदा वस्तू भरता कसं काय करता मग? एकदा वस्तू भरता 4 वेळा दुकानात जाऊ नका मग. दुकानात जास्त जाऊ नका म्हणलं रोगाच्या काळामध्ये. एकदा बरा